की ते म्हणले दादांचं जे काही वित्त विभाग त्यांच्याकडे आहे त्या वित्त विभागामुळे आमच्यावर अन्याय झाला, किंबहुना आम्हाला काही कामाकरता वाव मिळाला नाही. आता आजची परिस्थिती जर पाहिली की ज्या दादांना सोडून गेली तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत. तर आता या मंडळींना परत यायला हरकत नाही. काही आमदारांनी उल्लेख केला होता, मला त्याच्यात मेरिटमध्ये किंवा बरोबर आहे का चुकीचं हे जायचं नाही मला, परंतु ताईंनी मगाशी सुषमाताईंनी उल्लेख केला की काही लोक या सबबीखाली दुसऱ्या पक्षात गेली की ते म्हणले दादांचं जे काही वित्त विभाग त्यांच्याकडे आहे त्या वित्त विभागामुळे आमच्यावर अन्याय झाला, किंबहुना आम्हाला काही कामाकरता वाव मिळाला नाही. ही सबब त्यांनी सांगितली आणि ती सबबखाली ते दुसऱ्या पक्षात सामील झाले, उद्धवजींना सोडून ते त्या ठिकाणी गेले. आता आजची परिस्थिती जर पाहिली की ज्या दादांना सोडून गेली तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत. तर आता या मंडळींना परत यायला हरकत नाही. जी मंडळी दादांच्यामुळे तिकडे गेली होती त्या मंडळींना आता ते कारण पुरेसं आहे, घ्यायचं न घ्यायचं तुमचा प्रश्न आहे, मी काय सांगत नाही त्याच्यामध्ये काय करायचं.